ठाणे रेल्वे स्थानक येथील बाजारपेठेत एका 21 वर्षीय तरुणीचा रिक्षा चालकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्ह्याचा 24 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. कटी कादाला उर्फ राजू अबादी विरांग नेलू असे या आरोपीचे नाव आहे. ठाण्यात राहणारी तरुणी बाजारपेठ परिसरातून शुक्रवारी सकाळी पायी जात असताना आरोपी रिक्षा चालकाने तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव केले. या प्रकारानंतर तरुणीने धाडस दाखवित रिक्षा चालकाला जाब विचारत असता आरोपी रिक्षा चालू करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सदर मुलीने आरडाओरड करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने हाताने झटकून दिल्याने सदर मुलगी रस्त्यावर खाली पडली. त्यामुळे मुलीच्या डाव्या कोपऱ्याला व उजव्या पायाच्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली होती. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच 24 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.